जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दिवसा सिंचन करणं शक्य व्हावं याच्यासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे सोलर पंप योजना सध्या जर आपण पाहिलं तर कुसुम सोलर पंप योजना या योजनेच्या नावाने शेतकऱ्याला सोलर पंप देण्याचं एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि याच्यापूर्वी आपण पाहिलं होतं की मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी असे एक लाख पंपाचं वाटप करण्यात आलेलं होतं मित्रांनो आपण जर सध्या पाहिलं तर शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात ओढा असतो तो, तो म्हणजे सोलर पंपासाठी कारण आपण जर पाहिलं तर दिवसा सिंचन करणं शक्य व्हावं किंवा अशा या डोंगराळ दुर्गम अशा क्षेत्रामध्ये अनुसूचित जमातीचे लाभार्थी रहिवास करत असलेल्या क्षेत्रामध्ये जिथे आपण जर पाहिलं तर विजेचा तारासुद्धा दिसणं मुश्किल आहे अशा या भागामध्ये जर शेतकऱ्याला सिंचन करायचं असेल तर हा एक महत्त्वाचा असा भाग एक महत्त्वाचा असा पर्याय म्हणजे सोलर पंप परंतु मित्रांनो गेल्या आपण काही दिवसापासून पाहत आहोत जसे की दोन हजार वीसच्या बजेटमध्ये केलेली घोषणा दोन हजार एकवीसच्या बजेटमध्ये केलेली घोषणा याच्यानंतर चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी सुरू झालेले अर्ज आणि अद्यापपर्यंत त्याची होत असलेली अंमलबजावणी या सर्वांमुळे शेतकरी खूप नाराज आहेत शासन याच्या बाबतीत उदासीन आहे परंतु हा खरंच सोलर पंप शेतकऱ्यांना एवढा का आवडतो याचं खरंच फायदे होतात का हे पण आज या सोलर पंपाच्या या लोकेशनमधून या लाभार्थी शेतकरी बांधवांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आज आपण कुंभाळे तालुका पेठ जिल्हा नाशिक या भागामध्ये या ठिकाणी आलेलो हो आहोत आणि या पंपाचे मालक लाभार्थी गणपत रामचंद्र भोये यांच्या माध्यमातून आपण या पंपाबद्दल किंवा त्यांना होत असलेल्या लाभाबद्दल या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांचे असे पॉझिटिव्ह फीडबॅक आल्यानंतर निदान शासन जागृत होऊन इतरही जे लाभार्थी अशा प्रकारे सोलर पंपाच्या प्रतीक्षेत आहेत किंवा ज्यांना विजेची उपलब्ध नाही ज्यांना सोलरची गरज आहे अशा शेतकऱ्यांसाठी लाभार्थी करण्यासाठी या योजना प्रभावीपणे राबवेल अशी या ठिकाणी अपेक्षा करूयात सर्वात प्रथम मी आपलं धन्यवाद मानतो की आपण आपला वेळ काढून या ठिकाणी आलेला आहे आ, हा तुमचा एक साडेसात एच पीचा पंप या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून मिळालेला आहे अनुसूचित oh. जमातीमध्ये मला एक सांगा आता इथं मी पाहिलं तर बाजूला जवळजवळ दोन तीन किलोमीटरचा प्रवास मी दोन्ही बाजूला केला आहे या बाजूला तर घाट आहे या बाजूला काही वस्ती आहे oh. इथं कुठेही विजेची उपलब्धता नाही आहे अशा याच्यामध्ये हो तुम्हाला याच्यापूर्वी तुम्ही सिंचन करू शकत होता म्हणजे तुमच्याकडे काही लाईटचं काही साधन नव्हतं ऑइल मशीन ऑइल मशीन डिझेल वापरत होता डिझेल पंप वापर, वापर. मग त्याला सुद्धा तुम्हाला डिझेल आणायला सुद्धा कुठेतरी शहरात जावं लागत असेल पेट। पेटला जावं लागणं म्हणजे साधारणपणे इथून तुम्हाला दहा ते पंधरा किलोमीटरचा प्रवास करून पेटला जायचं ओके आणि ते आणल्यानंतर महागाचं डिझेल आता सध्या जर बघितलं तर शंभर रुपये डिझेल झालं आहे म्हणजे आता सध्या जर तुमच्याकडे सोलर पंप नसतं तर तुम्ही सिंचन करू शकला नसत बरोबर आहे तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे साहजिकच हा भाग म्हणजे खूप मोठ्या पावसाचा भाग आहे तुम्ही पारंपरिक पहिले भात कर शेती करत असाल बरोबर भात शेतीला तुम्ही डिझेलच्या माध्यमात आता हे सोलर पंप लागल्यापासून तुम्ही काही भाजीपाला वगैरे पिकवायला काय सुरू केलेली आहे का टमाटर वगैरे तुम्ही घेताय म्हणजे बदल तुमच्या शेतीमध्ये झालेला आहे आ, आता हे सोलर पंप आल्यामुळे तुम्हाला परत एक आहे की तुम्ही आता दिवसा ज्यावेळेस ते बर पाहिजे तेवढे सिंचन करताय बरोबर आहे सकाळी आठ वाजेपासून ते संध्याकाळी पाच पाच वाजेपर्यंत तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा सिंचन करताय म्हणजे सोलर पंपामुळे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये काही बदल आले बदल आले म्हणजे जेव्हा लागले तेव्हा आपण वापरू शकतोय वापरू शकताय परंतु पूर्वी तुमचं सिंचन करणं तुम्हाला शक्य नव्हतं किंवा तिच्या डिझेल वगैरे डिझेल महाग आणावं लागतंय डिझेल पैसे राहिले तर डिझेल हां रोख पैसे देऊन डिझेल आणावं लागणार आणि त्याच्या हो ह्याच्यावरच सगळं समजा आता तुमच्याकडे डिझेल नाही मिळालं तर ते राहूनच गेलं म्हणजे शेतातलं नुकसान नुकसान होत होते का पहिले होत होते, होते, होते. आणि लाईटसाठी आता तुम्ही कधी म्हणजे तुम्हाला वाटतं कधी आपल्या भागामध्ये लाईट यावी किंवा लाईटच्या समस्याबद्दल तुम्हाला कधी असं वाटतं की शासनाने आपल्या भागात सुद्धा लाईट कुठंतरी पोल यावेत आपल्यासुद्धा विजेची उपलब्धता व्हावी याच्याबद्दल कोणी तुम्ही कधी कुठं चर्चा होतात का जसं काही ग्रामपंचायती असतील किंवा तुमच्याकडे कोणी नेतेमंडळी मतदान मागायला येतात त्यावेळेस कधी अशा चर्चा होऊन ते कधी आश्वासनं देतात का देत असंच हवेत विरून जात आहे परंतु हा सोलर तुम्हाला मात्र मिळाला तुम्ही मुख्यमंत्री सौर पंप योजनेमध्ये ह्याला अप्लाय केलेला होता बरोबर मग सहजपणे मिळालं की त्याच्यासाठी तुम्हाला काही म्हणजे असे त्रास करावा लागला म्हणजे त्यावेळेस खरंच ही योजना प्रभावीपणे राबली होती कारण मी मुख्यमंत्री सौर पंप योजना सुरू झाली त्यावेळेसपासून सुरू एंडपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला वेळोवेळी जसं सहकार्य जमेल तसं करत होतो इकडंसुद्धा मला वाटतं काही तुमच्या भागात लोक असतील जे तुम्हाला सहकार्य करत असतील पण हा पंप मिळताना तुम्हाला काही त्रास झाला का म्हणजे मिळाला सहज की काही त्याच्यामध्ये अडचणी आल्या होत्या म्हणजे ऑनलाईन मेसेज आल्यानंतर तुम्ही पैसे भरले म्हणजे तुम्ही त्यावेळेस खुश खुश होते ना म्हणजे असं काही त्रास वगैरे नाही झाला मला दहा रुपये दे मला पंधरा रुपये दे वगैरे कोणाचं काही नाही झालं म्हणजे मित्रांनो आपण पाहिलं ना की बरेच जण म्हणतात की नेमकी कुसुम सोलर पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमध्ये काय फरक होता मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचे लाभार्थी हे लाभार्थी म्हणून पात्र झालेले आहेत मग त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचे असतील अनुसूचित जमातीचे असतील जनरल प्रवर्गाचे असतील शेतकरी बहुभूधारक शेतकरी असेल अल्पभूधारक शेतकरी असेल एक कुठल्याही प्रकारची ब्राईब कोणाच्या पाठीमागं न लागणं किंवा एक आम जे जी योजनेची आपल्याला प्र अंमलबजावणी हवी असते ती प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर पंप योजना मात्र आता शासनाच्या उदासीनतामुळं आ, हे शेतकरी असे शेतकरी आता मला एक सांगा इथं बा, बा बाजूलाही बरेच शेतकरी असतील विहिरी आहेत पाण्याची सोय आहे त्यांना पण भेटलंय पण तेही मुख्यमंत्री सौर कसे पंपय आता नवीन सोलरमध्ये तुमच्याकडे सोलर आले असं काय नाही कोणाचं नाही पण मला एक सांगा इथं बरेच शेतकरी आणखी आता इथं खूप पाऊस पडतो बरोबर आहे ना पाण्याची उपलब्धता चांगली आहे तुम्ही जर आता विहीर केली आता तुम्हाला मनरेगाच्या अंतर्गत विहीर मिळाली म्हणता आता समजा अशा काही शेतकऱ्यांकडे विहीर आहेत आता बिरसा मुंडा योजना वगैरे राबवली जाते शेतकऱ्याला पाणी तर मिळतं परंतु लाईटच्या अभावी तो कधी ना कधी रडताना दिसत असेल अजून दोन तीन लाभार्थी आहेत ना त्यांनी प्रकरण कुसुमचं केलेलं आहे पण त्याचं काही रिप्लाय नाही रिप्लाय नाही म्हणजे आता सप्टेंबरमध्ये जे प्रकरण केले त्याच्यामध्ये सप्टेंबरमध्ये दोन तीन लाभार्थी ज्यांनी प्रकरण केलं पण मेसेज नाही काही नाही काही नाही आणि आता मेसेज जरी यायचं असला तरी म्हणतात की हो दहा पाच रुपये म्हणजे यांच्याकडे आला नसेल मी सांगतो परंतु हा फरक आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमधला कुसुम मधला म्हणजे साधारणपणे केंद्र शासनाच्या माध्यमातून सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं बजेट ऑलरेडी देण्यात आलेलं असताना एकोणीसशे को पन्नास कोटी रुपयाची तरतूद कुसुम सोलर पंप योजनेच्या एक लाख पंपासाठी केलेली असताना आपण दोन वर्षापासून या बजेटमध्ये फक्त घोषणा म्हणून ऐकतो आहे आणि शेतकरी आता समजा सप्टेंबरमध्ये भरलेले अर्ज आज आता हे दुसरं सप्टेंबर येण्याचा वेळ झाला आहे तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांना पुढच्या प्रक्रियेसाठी मेसेज नाहीत वगैरे वगैरे म्हणजे ही सगळी एक गंभीर परिस्थिती या ठिकाणी चाललेली आहे परंतु आपण प्रत्यक्षात असे जर सोलर पंप पाहिले म्हणजे ज्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता आहे शेतकरी शेती करू इच्छितात आता जसं यांनी सांगितलं तुम्ही भात शेती करत होता टमाटोचं त्यात पीक घ्यायला लागलात साहजिकच म्हणजे आणखीने तुम्हाला याच्यामध्ये आता जशी उपलब्धता होईल जसं पाणी मिळेल तसे तुम्ही शेती वाढ करा असेच शेतकरी त्यांचं अर्थकारण त्या ठिकाणी बदलू शकतं शेतकरी सबल होऊ शकतात परंतु कुठेतरी अंमलबजावणीमध्ये कमी पडणारी यंत्रणामुळं असे हजारो लाखो शेतकरी या ठिकाणी बाधित होत आहेत तर आपण आपल्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांच्या गौरवगाथा यशोगाता त्यांचे पॉझिटिव्ह रिप्लाय हे ऐकून तरी शासन निदान या कुसुम सोलर पंप योजनेसारख्या योजना प्रभावीपणे राबवेल अशा प्रकारची एक आशा करूयात तर मित्रांनो अशा प्रकारे या सोलर पंपाला भेट दिली भाऊंनी आपला अमूल्य वेळ दिला Uh, कारण uh, मला वाटतं हा सोलर पंप शोधायला मला सुद्धा खूप वेळ लागला कारण मी uh, या गावामध्ये लाभार्थी शोधत होतो की कोणी लाभार्थी असे या डोंगराळ भागामध्ये आहेत का तर ते भेटले त्यांच्या घराचं काम चालू आहे त्यांनी काम थांबवून आपल्याला वेळ दिला मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच प्रकारे तुमच्या बा, जे काही बा बाकीचे भाऊ आहेत चुलते आहेत काका आहेत त्यांनासुद्धा सोलर पंप मिळत आणि तुम्हाला शेतीमधून एक चांगलं उत्पन्न मिळो याच्या या ठिकाणी अपेक्षा करतो सर्व सबस्क्रायबरच्या वतीनं मी माझ्या वतीनं आपले आभार मानतात